नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। पाकिस्तानातून भारतात आलेल्या हिंदू परिवारातील 11 सदस्यांचे मृतदेह राजस्थान मधील जोधपूर जिल्ह्यात एका शेतात सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे। या परिवारातील एक सदस्य जिवंत असून तो मृतदेह आढळलेल्या झोपडी बाहेर पोलिसांना सापडला, मात्र त्याला या प्रकाराबद्दल कोणतीही माहिती नसल्याचं पोलिसांनी सांगितले। लोळता गावात हा धक्कादायक प्रकार घडलाय। तर मृत्यूचं नेमकं कारण अद्याप समजलेलं नसलं तरीही सर्वांनी केमिकल सदृश्य पदार्थ पिऊन आत्महत्या केल्याचा संशय आहे। झोपडीत शिरल्यानंतर सर्वत्र केमिकलचा वास येत होता, त्यावरून हा प्राथमिक अंदाज बांधण्यात आल्याची माहिती जोधपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राहुल बरहाट यांनी दिली आहे। मृत्यू पावलेले सर्व निर्वासित हे पाकिस्तान मधील भिल्ल समाजाची लोक होती। भारतात आल्यानंतर त्यांनी जोधपूर जवळ एका शेतात सर्व काम पाहण्याची जबाबदारी स्वीकारली होती। एकाही मृतदेहावर जखमा झाल्याचं निशान किंवा घातपात करून मारल्याचं चिन्ह नाहीये। यासाठी फॉरेन्सिक विभागाच्या अधिकाऱ्यांची मदत घेऊन मृत्यूचं नेमकं कारण काय याचा तपास सुरू आहे। मिळालेल्या माहितीवरून या परिवारात काही कारणावरून वाद सुरू होता असंही पोलिसांना समजलंय। मृतांमध्ये 2 पुरुष, 4 महिला आणि 5 मुले असल्याचं समजतंय। या घटनेत बचावलेल्या एका व्यक्तीची चौकशी केल्यानंतर या प्रकरणावरचा पडदा उठण्यास मदत होईल अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।